ए हाय नमस्ते, कशी आहात तुम्ही? मस्त ना? आज हर्ष आणि दक्ष चॅनलवर मी नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे। चला तर मग आज ब्लॉगची सुरुवात करूया। शाळा सुटली की मुलांची डिमांड असतात मम्मी आम्हाला या पार्कमध्ये घेऊन चल, तर मी आज घेऊन आलेले आहे यांना या पार्कमध्ये। बघूया यांची धमाल मस्ती। दोन्ही पळत सुटलेले आहेत। बघा यांची मस्ती, बघा तुम्ही। आज दक्षला तर कोणाची सपोर्टची गरजही नाही, तो स्वतः चढतो आणि स्वतःच उतरतो। तुम्ही बघू शकता इथं खूप मुलं येत असतात शाळेतून खेळायला। दोन्ही स्लायडिंगवरून येत आहे। आता स्लायडिंग खूप खराब आहे पावसाळ्यामुळे, तरीही मुलं ऐकायला तयार नाहीत। तुम्ही शाळेतले मुलं बघू शकता कसे खेळतात, त्यांचं चढणं बघा तुम्ही। त्यांना थोडीही कसरत करायला नको म्हणून इथून चढून खेळायला लागतात। हे बघा कसे खेळतात मुलं। दक्ष आलेला आहे मोठ्या स्लायडिंगवरून, बघा तुम्ही घाबरत पण नाही तो। हर्षी आलेला आहे आणि हे मुलं बघा कसे खेळतात। ए चला पोरांनो येऊ द्या त्यांना, मध्येच का थांबलेत? आला काय? आला आला। आता कुठं निघाले दोन्ही भाऊ? त्यांना त्या पार्कमध्ये जायचं आहे। ठीक आहे, चला चला चला। तुम्ही बघू शकता किती छोट्याशा जागेतून हे दोघे निघत आहेत। आता काय माहिती मी यातून घुसणार की नाही, चला ट्राय करूया। ओके, आता हे दुसरं छोटं पार्क आहे। हर्ष आणि दक्ष गेले आहेत मोठ्या स्लायडिंगवर। तुम्ही बघू शकता इथे शाळेतली मुलं कसे खेळत आहेत राउंडरवर। स्लायडिंग खूप खराब आहेत यामुळे मुलांचे कपडेही खराब होत आहेत। आता हर्ष आणि दक्ष दोन्हीही येणार आहे एका स्लायडिंगवरून। वन टू थ्री या, अरे निघा या पटकन, घाबरता येत वाटतं। आली आली आली, मज्जा आली ना। आता यांना याच्यावर बसायचं आहे, हे मुलं काय बसून नाही देणार यांना। तुम्ही बघू शकता मुलांचे खेळणं आहे पूर्ण चिखलात माखले आहेत ते। आता मी यांना बोलले खूप उशीर झाला आहे, आता घरी चलायचं आहे की नाही? पोरं बोलतात नाही अजून खेळायचं आहे, तरी मी त्यांना कन्व्हिन्स केलं आहे आणि चला बोलले घरी। चला तर मग आता घरी जायला निघूयात। तुम्ही बघू शकता दोन्हीही निघालेले आहेत, त्यांचा मूड काय होत नाही आहे घरी जायला। बघू शकता हर्ष कसा जात आहे त्या पार आणि दक्षिला काय जाता येत नाही आहे। तुम्ही आता हर्ष काय करणार आहे बघू, त्याला कसं निघतो कसं काढतो त्याला। अरे वा, बरोबर काढलं त्याने। चला पोरांनो आता घरी जातोय आम्ही।
पळू नका, गाड्या येत असतात तिथून, एका साईडहून चाला. तुम्ही बघू शकता शाळा आत्ताच सुटलेली आहे म्हणून अजून गर्दी काय गेली नाही शाळेच्या भोवती. चला तर मग आम्ही घरी चाललोय. तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की कमेंट्समध्ये कळा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा. थँक्यू.